चव्हाण VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांची पत्र परिषद, आंतरराष्ट्रीय परिषदेचे होणार आयोजन. नागपुरातील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन, 25 ऑगस्टला होणार उद्घाटन. आणि मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद, 49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि आता सविस्तर वृत्त. प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि नॅशनल एन्व्हायरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील 3 देशांमध्ये हरित अर्थव्यवस्था वाढवणे या बॅनर अंतर्गत या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये 6 युरोपियन देश आणि 3 आशियाई देशांतील नामांकित परदेशी विद्यापीठातील सुमारे 35 प्रतिनिधी या परिषदेचा भाग असतील. ICAGIS 2022 उद्दिष्ट शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्हचा क्षेत्रातील उदयोन्मुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि व्यावसायिकांना एकत्र आणणे आहे. हरित उपक्रम म्हणजे ज्ञान आणि पद्धतींचा पाठपुरावा करणे, ज्यामुळे पर्यावरणास अनुकूल आणि पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार निर्णय आणि जीवनशैली होऊ शकते, जे पर्यावरणाचे संरक्षण करण्यास आणि वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. The founder of this particular samstha, ICAGIS, is Dr. Satyaji Chaturvedi, who is a very learned and renowned personality in the region. He himself is Delhi and PhD in the history. The secretary of the samstha, Madam Abha Chaturvedi, who is looking after day-to-day affairs of this samstha. The region, which is having 306 faculty members in the campus. The total area of the campus, we have 72 acres of lush green campus having more than 4 lakh square feet built up area with 9 or 10 individual buildings for the department. In the PG courses with 8 PG program and 3 PhD program. Right now our faculty members दिग्रज येथे एका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने घरी फाशी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. तर या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर फाशी घेण्यामागचे कारण सध्या कळू शकले नाही. पुढील तपास दिग्रज पोलीस करीत आहेत. आज मंगळवार रोजी तहसील कार्यालयातील कर्तव्यावर वावरणारे श्री रामेश्वर तुपोने हे सकाळी 9:30 प्रत्यक्ष भेट देऊन तहसील प्रशासनाच्या कार्यालयामध्ये कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. आपल्या कामकाजामध्ये ते व्यस्त असतानाच अचानकपणे अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान तहसील कर्मचाऱ्यांमध्ये ही दुर्दैवी घटना झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली असता मृत हर्षल रामेश्वर तुपोने वय 21 याने ओढणी स्टीलच्या पाईपला बांधून ओढणीने गळ्यामध्ये अटकून फाशी घेऊन आपल्या जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. फाशी घेतल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. फाशी घेण्यामागचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास दिग्रज पोलीस करत आहेत. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. 27 ऑगस्ट रोजी तुली इम्पिरियल येथे ग्लॅमरस फॅशन शो सह महिला व्यवसाय देवाणघेवाण नेटवर्क या कंपनीचा लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात नागपूर येथे पत्र परिषद देखील घेण्यात आली. कॉर्पोरेट कॉफी टेबल हे एक बिझनेस एक्सचेंजिंग नेटवर्क आहे, जे 2019 मध्ये वेन अंतर्गत नोंदणीकृत आहे. या कंपनीचे संस्थापक भागीदार किरण कोटवाणी आणि डिंपल आनंदानी आहेत. पहिल्या चॅप्टर लीडचे कामकाज संचालक श्रीमती वृंदा शर्मा, अध्यक्ष डिंपल नहार आणि खनिजदार पायल गुंबर घेतील. व्यवसायाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी नागपूरच्या सर्व महिला उद्योगांशी जोडल्या जाण्याची अपेक्षा करून संस्था वाढत आहे. महिला सक्षमीकरणाचे सामर्थ्य घडविण्यासाठी व्यावसायिक महिलांनी एकत्र येऊन काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. कॉर्पोरेट कॉफी टेबल. कॉर्पोरेट कॉफी टेबल एक नेटवर्क है वुमेन्स के लिए टू एक्सचेंज बिजनेस. हम एक ग्रुप बना रहे हैं जिसमें हम हर उस वुमेन को ज्वाइन कर सकते हैं जो एक स्टार्टअप में है,
लॉन्च है 27 अगस्त को फुली इंटीरियर है. सो वी आर गोइंग टू स्टार्ट अ नेटवर्क जिसके मल्टीपल चैप्टर्स रहने वाले हैं. फिलहाल हम दो चैप्टर्स लॉन्च कर रहे हैं, एक है कालकी और एक है इला. आपके हाथ में जो एनुअल अप है उसमें प्रेस इनवाइट है. हम यहाँ पे इकट्ठा हुए हैं आपको इनवाइट करने के लिए. 27 अगस्त को जो लॉन्च है उसपे हमने कोशिश की है हम उसको काफी ग्रैंड लेवल पे लेके जाएं. हमारे VVIP इनवाइटीज हैं उस दिन पे. आप अगर कुछ और डिटेल में बात करना चाहते हैं कि CCT कैसे काम करेगा, कैसे बिजनेस एक्सचेंज करेगा, उनकी मीटिंग्स कब तक होने वाली हैं, सो हम इंटरेक्ट कर सकते हैं उसके बारे में डिटेल. VKB न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलद्वारे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे अंतिम नोडल केंद्राची GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे 25 ऑगस्ट पासून आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पत्रकार परिषद देखील घेण्यात आली. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे अंतिम नोडल केंद्राचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शिक्षण मंत्रालयाच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना केंद्र सरकार, मंत्रालय, विभाग, उद्योग आणि इतर संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांवर या व्यासपीठाद्वारे उपाय शोधता येतील. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन जगातील एकमेव सर्वात मोठे ओपन इनोव्हेशन मॉडेल आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवली जाते. STH सॉफ्टवेअर आणि SIH हार्डवेअर या दोन स्वरूपात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2017 पासून दरवर्षी SIH आयोजित केले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ज्युनियर सुरू करण्यात आली आहे. 75 सेंटर में से एक GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागपुर नोडल सेंटर है. पिछले 3 एडिशन से हमें ये सेंटर मिलता रहा है. नोडल सेंटर स्मार्ट इंडिया हैकाथॉन करने के लिए मिला हुआ है. इस साल भी मिला है. करीब 190 स्टूडेंट्स 27 टीम में कॉलेज आने वाले हैं. जो कंपटीशन है वो पूरी कंटिन्यूस 36 घंटे की रहने वाली है और ये 36 घंटे में स्टूडेंट सॉफ्टवेयर के थ्रू प्रॉब्लम स्टेटमेंट्स को सॉल्व करने की कोशिश करते हैं. ये अलग अलग प्रॉब्लम स्टेटमेंट्स हैं, अलग अलग मिनिस्ट्रीज से प्रॉब्लम स्टेटमेंट आते हैं. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग को मिनिस्ट्री ऑफ कल्चर की तरफ से प्रॉब्लम स्टेटमेंट्स आए हैं. 5 प्रॉब्लम स्टेटमेंट्स हैं, जैसे ऑगमेंटेड रियलिटी हो गया, देन डिजिटल रिकंस्ट्रक्शन ऑफ मॉन्यूमेंट्स हो गया, फिर AR एप्स फॉर द मॉन्यूमेंट्स हो गया, फिर वर्चुअल एक्सटेबिशन गेम हो गया और ई कॉमर्स फॉर आर्टिजंस. तो JHRC की टीम पूरी तैयार है. हमें आदत है 3 सालों से, इसलिए इस बार भी हमने बहुत अरेंजमेंट अच्छे से की हुई है. हम लोग आप सबसे प्रार्थना है कि आइए और उस स्टूडेंट्स का आप इनॉग्रेशन में चीफ गेस्ट है मिस्टर शैलेश आवड़े, सेंटर हेड HCL टेक्नोलॉजीज. गेस्ट ऑफ ऑनर है डॉक्टर अभय गांधी, डीन एकेडमिक्स VNIT नागपुर. और वैलिडिक्टरी फंक्शन के चीफ गेस्ट हैं श्री अरविंद कुमार सर, TCS के सेंटर हेड. और गेस्ट ऑफ ऑनर है मिस्टर मनीष अग्रवाल, ऑपरेशन हेड टेक महिंद्रा नागपुर. आप सबका स्वागत है. GHRC में आइए और बच्चों को प्रोत्साहित. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। माणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आले आहे। वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलले आहे। या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। रेल्वे प्लॅटफॉर्मवर लागलेल्या CCTV कॅमेरात या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे। सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास वसई रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना तिच्या पतीने तिला अचानक उठवले। त्यानंतर अचानक भरवेगात येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन खाली त्याने पत्नीला ढकलून दिल्याचे CCTV दृश्यांमध्ये दिसून येत आहे। या माणसासोबत त्याची 2 मुले असल्याचेही दिसून येत आहे। पत्नीला ट्रेन खाली ढकलल्यानंतर तो पळून जाताना CCTV मध्ये कैद झाला आहे। त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून संताप व्यक्त केला जात आहे। वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे। पहाटे 4:10 सुमारास एक अज्ञात महिलेला एका अज्ञात पुरुषाने अवध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वसई रोड स्टेशन येथे विरार बाजूकडे अवध एक्सप्रेस येत असताना सदरच्या महिलेला त्याने उठवून धक्का देऊन अवध एक्सप्रेस खाली ढकलले। त्याच्यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये ती महिला मयत झालेली आहे। सर काहीच माहीत पडला की कुठच्या होते, कुठून आले होते? सदर मयत महिलेबद्दल आणि जो आरोपी आहे त्याच्याबद्दल काही एक माहिती मिळालेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज वगैरे प्राप्त केलेलं आहे आणि तपास सुरू आहे। रामटेक येथे बंजारा समाजातर्फे 30 महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। बंजारा समाज आज देखील समूहाने राहतो, परंतु नोकरीकरिता रामटेक येथे वास्तव्यास आलेल्या बंजारा समाज बांधवांनी आपली तांडा संस्कृतीची प्राचीन परंपरा जपत रामटेक शहरात देखील 30 महोत्सव उत्साहात साजरा केला आहे। रामटेक येथे बंजारा समाजातर्फे 30 महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। हा उत्सव 10 दिवसांचा असतो। रोज सकाळ संध्याकाळ स्त्रिया 30 दुरड्यांना पाणी देऊन एकमेकांच्या अंगणात गोल रिंगण करून फेर धरून तोंड कुणये पेरोयेत घाऊनला डोडरिया अशा पारंपरिक गीतावर डफाच्या तालावर सुंदर नृत्य करतात। संपूर्ण भारतात बंजारा समाजाची एकच बोलीभाषा व एकच वेशभूषा हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल। बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज असून आपली पुरातन परंपरा आज देखील जपत आहे। कृष्ण जन्माष्टमीला 30 तोडणी व विसर्जन आणि स्नेहभोजन असा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। संत गजानन महाराज संस्थान शीतलवाडीपासून बसस्थानक ते गांधी चौकवरून राखी तलाव असा मिरवणूक काढत व विसर्जन राखी तलाव येथे विसर्जन केले जाते। आज आपण जो हा माहोल बघतात हा बंजारा समाजाचा जो 30 त्योहार आहे, आज 30 त्योहार मागच्या साधारणतः 17 ते 18 वर्षापासून आम्ही रामटेकवासी म्हणजे रामटेकचे सर्व बंजारा बांधव सादर करत आहोत। आणि 17 ते 18 वर्षाची रामटेकची परंपरा सदोदित समाजाकडनं जपल्या जात आहे। आणि निश्चितच एवढ्या प्रमाणात समाजाने एकत्र येणं ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे। आपण इथे बघता इथे स्त्रिया आणि पुरुष एक समानतेच्या तत्वाने आम्ही एकत्र जुडले आहोत। आज मागच्या 10 दिवसापासून हा उत्सव अतिशय हर्षोल्लासात सुरू आहे आणि याच्यात पुरुषाइतका स्त्रियांचाही सहभाग अधिक प्रमाणात असतो। आणि आज शेवटचा दिवस म्हणजे 30 विसर्जनाचा दिवस आपण इथे बघतात हा माहोल अतिशय आनंदात आमचे सगळे लेकूरवाळी मंडळी
स्त्रिया आणि पुरुष सुद्धा आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आज विसर्जनाचा शेवटचा दिवस, विसर्जन झाल्यानंतर लगेच आम्ही सहभोजनासाठी एकत्र झालो आहोत। हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही शीतलवाडी रामटेक येथील गजानन महाराज मंदिरात हा होऊ घातलेला आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। धन्यवाद। ठाण्यांतर्गत एका इसमाने एका महिलेच्या गळ्यावर थाप मारून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इसम शाहिद अली वल्द गुलाम अली रजा याला अटक केली असून चोरीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तहसील पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी महिला या त्यांच्या परिवारासह गांधीबाग येथे खरेदी करून घरी परत नंगा पुतळा चौकाकडून भावसर चौकाकडे जात असताना रात्री 9 वाजताच्या दरम्यान एक इसम एकाएकी गाडी हळू चालून त्यांच्या समोर येऊन त्यांचे गळ्यावर थाप मारून त्यांनी घातलेले मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेले। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती। गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी शाहिद अली वल्द गुलाम अली रजा हा संशयितरित्या फिरताना दिसून आला, त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तोच आरोपी असल्याचे समोर आले। यावर पोलिसांनी वाहन व जबरीने चोरून नेलेले सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। आदेशानुसार आम्ही पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पोस्टे हद्दीमध्ये बॅग लिफ्टिंग, वाहन चोरी तसेच चेन स्नॅचिंगचे गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गाईडलाईन परिसरामध्ये एक संदिग्ध व्यक्ती मिळून आला। त्या व्यक्तीजवळ आम्ही गेले असता तो पळून जाण्याच्या तयारीत दिसला। पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेतले व त्याला सखोल पोलीस स्टेशनला आणून सखोल विचारपूस केली। सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये नंगा पुतला येते काही दिवसापूर्वी मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले। तसेच आरोपीकडून आणखीन सखोल विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरलेली एक सीताबर्डी येथील एक वाहन पॅशन प्रो गाडी क्रमांक आहे MH 49 V 53 या गाडीचा पण त्याने वापर केलेला आहे। तसेच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने हे नागपूर शहरातून 13 गुन्हे, चंद्रपूर शहर येथे 5 गुन्हे, भंडारा शहर येथे 1 गुन्हा असे एकंदरीत 19 गुन्हे आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले। आरोपीचे नाव आहे शाहिद अली वल्द गुलाम अली रजा, वय 28 वर्ष, न्यू एरखेडा येथे राहणारा व्यक्ती असून त्यास आम्ही पोलीस स्टाफच्या सदरची कारवाई करीत असताना आम्हाला नागपूर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर, ॲडिशनल CP नवीन चंद्र रेड्डी सर, परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त माननीय श्री राजमाने साहेब, तसेच आमचे तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनुने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक परशुराम भावर साहेब, पोलीस उपनिरीक्षक मस्के साहेब, तसेच पोलीस हवालदार लक्ष्मण शेंडे, पोलीस नाईक किशोर गरवारे, पोलीस नाईक नजीर शेख, तसेच पोलीस शिपाई पंकज डबरे व युनू शेख यांच्या सहकार्याने आम्ही या गुन्ह्यास आळा बसवला। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मारेगाव येथील घर अचानक कोसळले आणि या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी घेतला असून सध्या हा व्हिडिओ जिल्हाभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मात्र घर कोसळल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर घर पावसामुळे ढासळून पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात एवढंच। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।